पांडुरंगा बड़वे शास्त्री, आपण चोखोबांना भेटायला गेला होतात ना? गेलो होतो, पण माझे अंतर्मन मला सतत सांगत होते, जा पंढरपुरात जा। म्हणून परत आलो आणि तेव्हा कळले की तुम्ही शास्त्री आहो। नाही, थांबण्याचा आग्रह करून तुम्ही थांबणार नाही हे ठाऊक आहे मला। केवळ एकच विनंती आहे, आम्हा साऱ्यांची आठवण ठेवा। मायेच्या माणसांची आठवण ठेवावी लागत नाही, ती मनात दरवळत राहते कस्तुरीच्या सुगंधासारखी। तुम्ही सारे जण पंढरपुरात आलात तेव्हाच ही गोष्ट करायला हवी होती, पण आज अवघ्या ग्रामाच्या वतीने आम्ही ते करतोय। विरहाचे क्षण हे फार मोठं वरदान असतं शास्त्री, आम्ही आता जातोय ते परत येण्यासाठीच। खरंच शास्त्री, हे आमची पहिलीच वारी, आता वारीमध्ये खंड पडणार नाही, तेव्हा पुन्हा भेट होईलच। येतो, राम कृष्ण हरी। विश्वाचे ते आत जेथे विसावले, विश्वाचे ते आत जेथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे, ते हे तीर्थ झाले समागे माऊलीगे। इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो साऊली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो साऊली ज्ञानेश्वर माऊली, सहू वेधी जाण साही शास्त्री कारण, सहू वेधी जाण साही शास्त्री कारण, अठराही पुराणे हरिसी गाती, अठराही पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन, ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्य
पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। मुक्ते पाहिलीस का करवंद? सोपान, करवंद खूप आवडतात का तुम्हाला? हो, अवघा भूतकाळ डोळ्यासमोरून निघून गेला, दोघेही करवंद वेचून आणत असत। आणि मग वाटणी करताना तुझा वाटा मोठा झाला, माझा वाटा लहान झाला म्हणून भांडण। मी नव्हते भांडत, हाच भांडायचा। रडू बाई रडू। मुक्ते असं आहे ना, जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये। एवढा मोठा झाला तरी अजून तसाच आहे। बरं आता वाट कसली बघताय, घ्या किती करवंद। नाही, गुरुबा काकांच्या घरी जायला विलंब होईल। चला, राम कृष्ण हरी, 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 राम सोपान दादा, हरी राम कृष्ण हरी, सोपान दादा हात पुढे कर। का कर? तर दोन्ही हात। मोठे झालो म्हणून लहानपणीच्या साऱ्या आवडीनिवडींना मुरळ घालावी असं नाहीये ना? आज सूर्य कुणीकडे उगवलाय म्हणायचं? बहीण भावंडांचं प्रेम अगदी उतू जातय। चला चला आता, नाही तर खेळत बसा लहान मुलांसारखं, कोंबडा की कोंबडी। हला उचला पाय लवकर लवकर। मुक्ते आगपणे हे आता असं धरून कसं चालू? नको चालूस, ते तिथे झाड आहे, तिथे बसून आपण भोजन करूया, तेवढं तरी चालशील ना? रडू बाई कुठचा। चला मुक्ते, अग केवढी करवंद वाढलीस सोपानाला। का बर, भाऊराया लाडका आहे म्हणून? नाही, भाऊराय लाडका नाही, भाऊराय रडका आहे म्हणून। मुक्ते बोल, आज तुला सारं क्षम्य आहे। पाणी संपलंय, मी नदीवर जाऊन येतो। अरे दादा थांब ना, आता नको जाऊस। मुक्ते भोजन म्हणजे यज्ञ कर्म, आणि शुचिरभूत न होता ते करणं योग्य नाही। तुम्ही भोजनास आरंभ करा, मी येतो जाऊन। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं दीक्षां देहि च पार्वती नमः पार्वती पते हर हर महादेव। आज पहिली करवंदच खाणार।
गुरु दादा। काका सोपा ना, आता नाही उठणार ते या जन्मात तरी नाही। काय या सगळ्यांचं आयुष्य काही क्षणाचं उरलंय, म्हणजे काही क्षणात यांचा मृत्यू होईल आणि माझा सूड पूर्ण होईल। मी या वनातील एक यक्ष आहे। या पुण्यवान माणसांनी असा काय अपराध केलाय की आपण त्यांना दुसऱ्यांचं ते सारं ओरबाडून खाणारे स्वार्थी आणि लोभी मानव आहात तुम्ही। स्वार्थी आणि लोभी ही माणसं या वाटेवर कित्येक जण आले आणि गेले ज्यांनी स्वार्थासाठी या वनसंपत्तीचा ऱ्हास केला। स्वतःच्याच देहाचे अवयव छाटून नेताना कसं वाटेल तुम्हा मानवांना, तसंच वाटत आलंय मला। आणि मग मी ठरवलं आणि वाटेत ही करवंद पसरून ठेवली। म्हणजे ती करवंद खाल्ल्यामुळे यांची ही अवस्था होय। ही करवंद मधुर आणि विषारी आहे, म्हणूनच ही सगळी माणसं मूर्छित झालेली आहेत। आता काही क्षणात हे विष त्यांच्या देहात भिनत जाईल आणि मग मानवजातीचं निसर्गाशी तितकं मैत्र झालं नाही हे खरंय, परंतु आपण मानवजातीचा नाही तर त्यांच्यातील अपप्रवृत्तीचा विरोध करा। मात्र इथे आपण तुझी माणसं मरणाच्या द्वारात उभी आहेत आणि तरीही तू मानव जातीचा कड घेतोयस। कारण सगळी माणसं स्वार्थी आणि आत्मकेंद्री नसतात। ही सारी पुण्यवान माणसं आहेत। हा माझा गुरुदादा, सामर्थ्याला करुणेची जोड लाभली की गुरुदादा सारख्या विभूती निर्माण होतात। ही माझी मुक्ताई केवळ मानवजातीवरच नाही तर अवघ्या स्थिरचर सृष्टीवर ही माया करते। हा माझा सोपाना, अत्यंत रोखठोक परंतु निर्मळ जीव। हे माझे भुजलिंग काका, आयुष्याच्या संध्याकाळी अर्घ्य दिल्यासारखे स्वतःचे प्राण वाहून घ्यायला सिद्ध झालेत। ही माझी जनाई, विठुरायावर श्रद्धा असेल तर कणाकणात त्याचं अस्तित्व जाणवत याची जाणीव करून देते। हे माझे नामदेव, ज्यांच्या हातांनी प्रत्यक्ष विठुराया भोजन ग्रहण करतो। आणि हे माझे गोरोबा काका, विठुरायाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी पराकोटीचा त्याग केला। ही सारी माणसं जगण्याची आवश्यकता आहे या जगताला आणि त्यासाठी मी कुठलाही उपाय करेन। यावर एकच उपाय आहे, या वनातील तळ्यातल्या पाण्याचे दोन थेंब, ते दोन थेंब शोधेपर्यंत यांचा मृत्यू झाला असेल। नाही नाही, याला कारणीभूत तुझी बहीण आहे पोरा। तिनं माझ्या वनातील करवंद उचलून भुईवर पडली होती करवंद,
झाडावरून तोडून नाही घेतली मुक्ताने, पण त्यावर माझा अधिकार आहे. निसर्ग मानवाला दातृत्व शिकवतो, अधिकार नाही. आणि ही सारी विठुरायाची लाडकी माणसं आहेत. मग बोला तुझ्या विठुरायाला. अव ओ दादा, अव ते रामपूरला जाण्याचा मार्ग. बाबो, ही कोण माणसं आहेत आणि काय झालंय त्यासनी? यासनी शुद्धीवर आणायला पाहिजे. पोरा समजून सांग यांना, असं कुठलंही पाणी शिंपडून ही माणसं बरी होणार नाहीत. या वनातलं तळ उडकून त्यातलं पाणी आणायचं होतं ना, व हीच आठवते ना तुमची. पाणी आणलंय मी. तुला हे कसं ठाव? मला ठाव नाही असे या जगात काय बी नाही. मानवाने निसर्गाला क्लेश दिले आहेत हे मान्य आहे, पण म्हणून काही साऱ्या मानवजातीचा सूड घेऊ नकोस. क्लेशाचं प्रत्युत्तर म्हणून क्लेशच दिलं तर उत्पात होईल, आणि माया दिली तर उत्कर्ष. ज्यांच्या सहाय्यासाठी साक्षात विठुराया धावून आला ती माणसं थोरच असली पाहिजे. चुकलो मी, मला मला क्षमा करा. दादा, माणसाच्या अपप्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना करा, माणसाचा नाही. दादा, काय झालं होतं? तू सुरक्षित आहेस ना? समदे ठीक आहेत ना? पांडुरंगा, अरे तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? आताच प्रवासाला आरंभ झाला आणि संकटांना बी. नाही ज नाही, यापुढे काहीही वाईट घडणार नाही. चला, आपल्याला गोरोबा काकांच्या घरी जायला हवं. त्यांचं घर वाट पाहत आहे आपली. केवळ घरच नाही तर घरातली माणसं देखील.